दोघं कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घ्या, बरं वाटेल. अरे नाही रंगा, राहू दे. काकू, आता आपल्यालाच काकांची काळजी घ्यायची आहे ना, मग आपणच आजारी पडून कसं चालेल? दुर्वा, काकू प्लीज ऐका ना माझं. बरं, खाऊ आम्ही थोड्या वेळाने. काकू, मला एक महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल जरा. अरे हो हो, जा ना तू. तसं आता इकडे सगळं ठीक आहे रे. सॉरी, खरं तर मला जावंसं नाही वाटत आहे, पण आता बॉसचा फोन आला म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही. अरे चुके, तू जाऊ नये. मी आणि मम्मा आहोतच इथे. दुर्वा, काही लागलं तर नक्की फोन कर. मी येतो. साहेब अभिनंदन, सुंठी वाचून खोकला गेला. आता नो साने नो टेन्शन, मी आत्ता जाऊन आपल्या वकिलांशी बोलून घेतो. आता कोर्टाची तारीख पुढे ढकलली जाईलच. जा ना मम्मा, आता जा, भेट आणि काय ते ठरव ना. इथं का उभा राहिला, जा चल. येतो साहेब. दुर्वा, काका कसे आहेत आता? आता बरे आहेत. काय झालं, काय होतं त्यांना? माइल्ड अटॅक आला होता त्यांना. काय, बापरे. आणि एमर्जन्सी मध्ये छोटीशी सर्जरीही करावी लागली. आता कसे आहेत ते? अजून पूर्ण शुद्धीत आलेले नाही आहेत, पण आता आउट ऑफ डेंजर आहेत. तुझी कृपा झाली रे भगवंता. दुर्वा, आता डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणालेत की आतापर्यंत पप्पांना जी ट्रीटमेंट दिली आहे त्याला ते चांगला प्रतिसाद देत आहेत, आणि एकदा ते शुद्धीत आले ना की सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. मिसेस साने, पेशंट शुद्धीवर आले. आम्ही भेटू शकतो का पप्पांना? हा हो, भेटू शकता. चला चला. हो, नाही नाही, सगळे भेटू शकत नाही, तुम्ही भेटू शकता, पण प्लीज जास्ती बोलू नका. आम्ही आलोच. हा हो हो, चल मम्मा. राहिला येईल रे.